बैंकिंग जितना आसान हुआ उतना ही जोखिम भरा हुआ है। नागपुर शहर में कुछ दिन पहले एक बैंक में मेल कर पैसा ट्रांसफर करने का मामला सामने आया था। शहर के सदर पुलिस थाना क्षेत्र में फोन कर एक कंपनी के बैंक अकाउंट से पैसे ट्रांसफर करने का मामला सामने आया है। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी ने बैंक के मैनेजर को फोन कर खेमका मोटर्स के खाते से 8,16,589 रुपए रिजवान खान में ट्रांसफर करने को कहा। आरोपी ने खुद का नाम जयशंकर खेमका बताया और चेकबुक खत्म हो गया है, इसी कारण ये ट्रांसफर करने को कहा और खेमका मोटर्स से 7,65,000 रुपए ICICI बैंक के राहुल कुमार के खाते में डालने को कहा। ऐसा कुल 15,81,589 रुपए धोखाधड़ी से ट्रांसफर करा लिए। इतना ही नहीं, आरोपी ने बैंक धारक के गुप्त जानकारी लेकर बैंक को मेल भी किया और बैंक मैनेजर को ये जताया कि वो खाता धारक है। जब तीसरी बार उसने बैंक में फोन किया और ट्रांसफर करने को कहा तो मैनेजर ने ट्रांसफर रोक दिया और पुलिस में शिकायत कर दी। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी ने बताए खाते व खाते धारक की जाँच कर रही है। बैंक ऑफ इंडिया शाखा है, बैंक ऑफ इंडिया चे मुख्य प्रबंधक आहेत यातील फिर्यादी श्री विजय देवरुजी रामटेके, त्यांचे बँकेमध्ये वरिष्ठ प्रबंधक प्रशासन व सेवा म्हणून श्री राहुल भोगे हे कार्यरत आहेत। त्यांच्या बँकेमध्ये खेमका मोटर्स आणि खेमका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड असे दोन अकाउंट आहेत आणि दोन्ही अकाउंटचे होल्डर हे वेगवेगळे आहेत। दिनांक 11/10/2022 अन्नोन आरोपी ने मोबाइल क्रमांक वरून राहुल भोगे यांना फोन केला आणि फोन द्वारे त्यांना माहिती दिली कि ते जय शिवशंकर खेमका बोलत आहेत आणि खेमका मोटर्स चे अकाउंट मधून त्यांना काही अमाउंट ट्रांसफर करायची आहे। त्यांचे चेकबुक संपलेले आहे आणि RTGS साठी ते उद्या येणार आहे आणि त्यांचे हे ट्रान्झॅक्शन अर्जंट आहे। त्यावरून राहुल भोगे यांनी त्यांना सांगितलं की आपण ईमेलवर रिक्वेस्ट पाठवा। आरोपी यांनी ईमेलवर रिक्वेस्ट पाठवली आणि ईमेलची रिक्वेस्ट पाहून राहुल भोगे यांनी आरोपीचे म्हणण्यानुसार 8,16,589 रुपये आरोपीने सांगितलेल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली। अमाऊंट ट्रान्सफर झाल्यानंतर खेमका मोटर्सचे अकाउंट होल्डर हे बँकेमध्ये गेले आणि त्यांनी सांगितले की आम्ही कोणतेही ट्रान्झॅक्शन केलेले नाही आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। त्यावेळेस राहुल भोगे यांनी सांगितलं की जय शिवशंकर खेमका यांनी त्यांना ईमेल पाठवलेला आहे। तेव्हा खेमका मोटर्सचे अकाउंट होल्डर यांनी सांगितलं की जय शिवशंकर खेमका यांच्या खेमका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने अकाउंट आहे। त्यावरून राहुल भोगे यांनी आरोपींना फोन केला, आरोपीने तो फोन रिसीव केला नाही म्हणून राहुल भोगे यांनी खेमका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे अकाउंटमधून 8,16,589 रुपये पुन्हा खेमका मोटर्सचे अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले। दोन दिवसानंतर 12/10/2022 पुन्हा आरोपीने त्याच मोबाईल फोन क्रमांकवरून फोन केला आणि पुन्हा त्याने आपले नाव जय शिवशंकर खेमका सांगितले आणि पुन्हा त्यांना त्यांचे अकाउंटमधून 7,65,000 रुपये एक अकाउंट नंबर दिला, त्यामध्ये ट्रान्सफर करण्यास सांगितले। तेव्हा राहुल भोगे यांनी सांगितले की आपण मागच्या वेळी चुकीची माहिती दिली, खेमका मोटर्स आपण खेमका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने आपलं अकाउंट आहे, तुम्ही ईमेल रिक्वेस्ट पुन्हा चेंज करून पाठवा। त्यानुसार आरोपीने पुन्हा सर्चिंग करून खेमका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडची माहिती घेऊन पुन्हा त्यांना ईमेल रिक्वेस्ट पाठवली आणि त्याच्यामध्ये खेमका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे अमाऊंट अकाउंटमधून 7,65,000 रुपये त्यांनी दिलेल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला सांगितले। त्यावरून राहुल भोगे यांनी पुन्हा 7,65,000 रुपये अमाऊंट खेमका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे अकाउंटमधून आरोपीने सांगितलेल्या अकाउंट नंबरवर ट्रान्सफर केली। त्यानंतर खेमका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे अकाउंट होल्डर बँकमध्ये गेले, त्यांनी सांगितलं की त्यांच्या बँकेतले बँक अकाउंटमधून दोन ट्रान्झॅक्शन झालेले आहे पण ते दोन्ही ट्रान्झॅक्शन त्यांनी केलेले नाही। त्याच वेळेस आरोपीने पुन्हा फोन करून त्यांना 8,96,080 रुपये एक अकाउंट नंबर देऊन त्यामध्ये ट्रान्सफर करण्यास सांगितले असता राहुल भोगे यांनी ते तिसरं ट्रान्झॅक्शन थांबवून दिलं।
आणि तेव्हा त्या बँकेच्या लक्षात आलं की कोणीतरी आरोपी जय शिवशंकर खेमका या नावाचा वापर करून खोटी ईमेलवर माहिती पाठवून पैशाचं ट्रान्झॅक्शन खेमका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अकाउंटमधून करून घेत आहे. अशा प्रकारे बँकेची आणि खेमका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडची आरोपीने 1,581,589 रुपयाने फसवणूक केलेली आहे. फिर्यादीच्या रिपोर्टवरून आम्ही पोलीस स्टेशनला 419, 420, 421B, 66B, C, D, ITI प्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे आणि आम्ही पुढील तपास करत आहोत. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर.